बडनेरा शहरातील नवी वस्ती परिसरात जयहिंद कॉम्प्लेक्स मध्ये अनेक वर्षापासून अनेक व्यावसायिक आपला व्यवसाय करीत आहेत, मात्र याच कॉम्प्लेक्स मध्ये अज्ञात बांधकाम धारकाने जेसीबी चालून खोदकाम केले. इतर दुकानांना खोदकाम आणि क्षती निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याबाबत मनपा विभागाला परवानगीबाबत विचारणा केली असता ते सुद्धा उडवाउडवीडचे उत्तरे देऊन घुमजाव करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे. बडनेरा येथील नवी वस्ती परिसरातील जयहिंद चौकात जयहिंद कॉम्प्लेक्सच्या लगत जवळपास 60 वर्षांपासून भाडेपट्ट्यावर असलेल्या दुकानात शेजारी अगदी दुकानाच्या पायजवळ अज्ञात बांधकामधारक जेसीपी मशीनच्या साह्याने खोदकाम करीत असल्याची तक्रार येथील व्यापारी वर्गांनी बडनेरा पोलिसात दिली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जयहिंद चौकातील पूर्वीच्या जयहिंद टॉकीज लगत जवळपास 10 ते 15 दुकाने भाडेपट्ट्यावर आपला व्यवसाय करीत आहेत व आपली उपजीविका भागवत आहेत. मात्र 22 जुलै रोजी अज्ञात बांधकाम धारकाने 2 जेसीबी मशीनच्या साह्याने भाडेपट्ट्यावर असलेल्या दुकानांच्या पायथ्याजवळून जवळपास 4 ते 5 फूट खड्डे करून दुकाने क्षतिग्रस्त करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप व्यापारी करीत आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस असून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. अशातच दुकानालगत जेसीबी मशीनच्या साह्याने 4 ते 5 फुटाचे गड्डे केल्यानंतर त्यामध्ये पाणी जिरून दुकानाच्या भीती कमकुवत होऊन दुकाने कोसळण्याची भीती व्यापारी वर्गाने व्यक्त केली आहे. ही दुकाने कोसळली तर मोठ्या प्रमाणात वित्तहानी व जीवितहानी होण्याची शक्यता सुद्धा पोलिसात दिलेल्या तक्रारीत व्यक्त केली आहे. तरी होत असलेल्या खोदकाम थांबवावे व व्यापारी वर्गावर होणारी वित्तहानी तसेच जीवितहानी टाळावी अशी विनंती व्यापारी वर्गांनी बडनेरा पोलिसात दिलेल्या निवेदनातून केली आहे. या संदर्भात आमचे प्रतिनिधी मच्छिंद्र भटकर यांनी अमरावती महानगरपालिका झोन क्रमांक 4 बडनेरा बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री तांबेकर यांच्याशी भ्रमणध्वनी करून संपर्क साधून बांधकाम परवानगीविषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी ह्या बांधकामाची परवानगी मनपाच्या मुख्य कार्यालयातून घेतल्याचे सांगून आपली जबाबदारी झटकली. याच दरम्यान वरिष्ठांच्या आदेशानुसार महानगरपालिकेचे कर्मचारी रोहित चव्हाण हे घटनास्थळी आले असता प्रसारमाध्यमांशी बोलण्यास त्यांनी नकार दिला. या प्रकरणाबाबत शहरात अनेक उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. या संदर्भात सिटी न्यूज संबंधित व्यापाऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सोनाचा आहे की हमारे दुकान के जो पीछे लगे दीवाल के साथ चिपक के वो लंबा गड्ढा कर रहे हैं, जिसमें हमारे दीवाल कमजोर होती जा रही है और ये बरसात के दिन है. इस समय कैसा ये दिनों में पहले दीवाल कमजोर होती जाती है, इसमें हमारे दुकान गिरने की क्षमता भी रहती है और इसकी कोई भी जिम्मेदारी कोई लेने को भी तैयार नहीं है. जो भी कर रहे उसका कोई सामने नहीं आ रहा भाई. ये जो लोग खोद रहे हैं इनके बारे में आपने कंप्लेन किया पुलिस स्टेशन में? अभी हम वहाँ पे देखे आए हैं, बाकी इनके नाम वगैरह हमें कुछ भी नहीं मालूम. जो भी है उनका पुलिस ने क्या आपको जवाब दिया? हमसे उन्होंने लिए हमारे कंप्लेन और हमको बोले है कि हम आगे इंक्वायरी करके कार्रवाई करेंगे. दुकानाच्या मागं सगळा गड्डा करून ठेवलेला आहे त्यांना आणि सगळं दुकान पाडून राहिले. आम्ही खूप वर्षापासून आहोत तिथं, 30-35 वर्षापासून आम्ही तिथं पोट भरून राहिलो. आमच्या मागं लेकरं पाकरं आहे, त्यांच्यावर आमचा गुजारा आहे. आता आम्ही याच्या बाद काय करा? आमचं दुकान जरी पडलं तर याचा जिम्मेदार कोण आहे? आमच्या लेकरं पाकरांचं पालन करणेवालं कोण आहे? आमचं ठेच तेवढंच दुकान आहे आमचं वालं. आम्हाला हे म्हणजे कोणाचं आहे माहीत नाही. ते लोक येतात आम्हाला धमक्या गिमक्या देतात, असे बोलून चालले जातात, धमक्या देतात निरात 3-3 वेळ की हे बा उचलून टाका पाडून टाकतो असं. त्याने त्या दिवशी आमचं पाडून पण टाकलं होतं. आम्ही पोलीस ठाण्यात कंप्लेंट पण दिलेली आहे. आपने भी पोलीस स्टेशन कंप्लेंट दिली? कंप्लेंट करे हमने, कल भी करे आज भी करे. झालेल्या घटनेबाबत निश्चित वास्तव काय आहे हे अद्याप गुलदस्त्यात असून सिटी न्यूज बाबत लवकरच हे प्रकरण उघडकीस आणून सत्य समोर मांडणार असून दूध का दूध पाणी का पाणी होणारच यात मात्र शंका नाही. बडनेरावरून मच्छिंद्र भटकर, सिटी न्यूज प्रतिनिधी.